नमस्कार. तर आज या जातीला म्हणजे फिलोडेंड्रॉनच्या जातीला मिक्स होणारं हा एक प्लँट, अतिशय सुंदर आणि इनडोर प्लँट म्हणून सुद्धा वापरू शकता. हे प्लँट माझ्या बेडरूमच्या एका कोपऱ्याला मी लावलेलं आहे. खूप सुंदर प्लँट आहे, म्हटलं आज त्याच्याबद्दलच बोलूया. इनडोर प्लँट असल्यामुळं गुच्छासारखं तुम्ही घरातही त्याची ठेवून शोभा वाढवू शकता. याला असे रूट्स येतात, त्यामुळे त्या रूटमधूनच ते पाणी घेत असतं आणि त्यामुळं त्याला तुम्ही जेव्हा वाढवाल तेव्हा त्याच्याजवळ स्टिक लावलं, स्टिकच्या आधाराने ते वाढत जातं आणि खूप छान सुंदर शायनिंगवाली पानं त्याला येतात. स्टिक लावल्याचा फायदा काय, तर प्रत्येक पान इक्वली मोठं होतं, हेल्दी होतं, कारण त्याला त्या स्टिकमधून पाणी मिळत असतं. स्टिकचा आधार असल्यामुळं दिसायलाही सुंदर गोलाकार गुच्छांनी वाढणारं हे प्लँट कोपऱ्यात जर ठेवलं हॉलच्या, तर दिसायला अतिशय सुंदर दिसतं. हॉलची जी शोभा आहे ती दुगुनी होते. माझ्या आवडीचा जो कलर आहे तर तो म्हणू शकता तुम्ही, अतिशय दिसायला चमकदार हे प्लांट आहे. आणि मी माझ्या बेडरूमच्या कोपऱ्यात एक पाईप होती, ती पाईप जी वॉटर हार्वेस्टिंगची, ती झाकण्यासाठी म्हणून या प्लांटचा उपयोग केलेला आहे. तसा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे याचा उपयोग करून घेऊ शकता. हे वेलीसारखं वाढतं, मनी प्लांट वगैरे जसं असतं तसं, त्यामुळंच त्याला जे मगाशी तुम्हाला दाखवले ते रूट्स असतात ते पकडण्यासाठी जर स्टिक लावलं तर ते आणखीनच उत्तमरित्या वाढतं. याला पाणी म्हणाल तर जे मॉइश्चर असतं मातीमध्ये तेवढं भास असतं, अतिशय पाण्यानेसुद्धा ती कुजण्याची शक्यता असते. याला मी कंपोस्ट कधीही घातलेलं नाही आहे, विश्वास तुम्हाला होत नसेल पण मी कधीही घातलं नाही, कारण इतकं उंच हे प्लँट आहे, याला सारखं वर्षातून दोन वर्षातून जर रिपोर्टिंग करणं शक्यच नाही, कारण इतकं सुंदर वाढलेलं मला नाही कटिंग करू वाटणार. तर मी याला काय घालते पाण्याशिवाय, पाणी तर मी त्याला स्वच्छ नेहमी त्याला धूत असते. मी एकतर सडा मारल्यासारखं स्प्रिंक करून ते धुते, म्हणजे ते पानं छान राहतात. दुसरा पॉईंट म्हणजे याला तांदूळ आणि डाळी धुतलेलं पाणी घालायचं, त्यातून जेवढं त्याला मिळतं तेवढं खत बाकी त्याला भरपूर आहे.